नमस्कार आदरणीय मंत्री महोदय, सर्व इनोवेशन सोसायटी चे आमचे जे लोक आहे ज्यांनी हे सगळं कार्यक्रम आयोजित केले आहे, हे वरिष्ठ सल्लागार समितीच्या अध्यक्षा मॅडम बेडेकर, SNDT युनिव्हर्सिटी मधनं डॉक्टर शशिकला वंजारी, माझ्या बरोबर पूर्णपणे सहकार्य करणारे डॉक्टर आशिष पाणट, इतर सर्व फॅकल्टी आणि कौशल्य विकास विभागाचे सर्व अधिकारी आणि आमच्या बरोबर काम करणारी UN विमेनची स्मिता जेकब, सर्वप्रथम सर्वांना आज महिला दिनानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. या आनंदामध्ये अजून वाढ झाली आहे, कारण आपण या शुभ दिनी एक अतिशय महत्वाचं काम करत आहोत, ते आहे SNDT सारख्या एक मौल्यवान आणि महत्वाच्या महाविद्यालयामध्ये आपण एंटरप्रेन्योरशिप सेंटर सुरू करत आहोत आज. आणि डॉक्टर पाणटने आश्वासन दिले आहे की पुढच्या 6 आठवड्यामध्ये हे सेंटर ऍक्च्युली कार्यान्वित होईल आणि त्याचा एक आपण भव्य कार्यक्रम साजरा लवकरात लवकर करू. मला या ठिकाणी 2-3 महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहे. पहिला म्हणजे की 2011 चे आकडे आहे की हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये फक्त 14% एंटरप्रेन्योर महिला आहे, आणि ते सुद्धा महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यामध्ये की जिथे महिलांचा प्रत्येक विकासाच्या क्षेत्रामध्ये मोलाचा वाटा आहे, तिथे आपल्याकडे जवळपास 5 लाख सेल्फ हेल्प ग्रुप्स असूनही फार अंशतः हे ग्रुप ऍक्च्युअली स्टार्टअपमध्ये कन्वर्ट होत असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताकडे लोक जेव्हा बघतात तर त्यांच्या हे अपेक्षा असते की ज्या देशामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे, जिथे महिला अनेक क्षेत्रांमध्ये खूप मौल्यवान असं योगदान देत आहे, तिथे महिला उद्योजकांचे संख्येमध्ये खूप कमी असे आपल्याला नंबर्स दिसतात. आणि अशी एक रिपोर्ट आहे इंटरनॅशनल लेवलवरती की जर महिला उद्योजक समोर आले तर जवळपास खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे नवीन ज्याला म्हणतो एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होऊ शकतील. महिला उद्योजकांचा हा जो अनटॅप्ड पोटेन्शियल आहे, याला टॅप करण्याकरिता इनोव्हेशन सोसायटीच्या मदतीने या महाविद्यालयामध्ये जो ऑलरेडी आपला एक इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर आहे, त्याचा एक भाग म्हणून आपण हा एंटरप्रेन्योरशिप सेंटर निर्माण करण्याच्या आज या ठिकाणी मानस व्यक्त करत आहोत. याच्या प्रमुख कारण असं आहे की अनेक महिला उद्योजकांना फायनान्शियल मार्केटमध्ये त्यांच्या बिझनेस सुरू करण्यासाठी, उभा करण्यासाठी जे मदत लागते, बँकांकडे जाऊन लोन्स घेण्याकरिता त्यांच्या जे काही लीगल वर्क असतो, सगळे कागदपत्र त्यांचे तयार करून त्याची रजिस्ट्रेशन वगैरे करणे आणि त्यांना डे टू डे असं मदत आणि प्रोत्साहित करण्याकरिता जे मदत लागत आहे ते त्यांना ओपन मार्केटमध्ये मिळत नाही. SNDT युनिव्हर्सिटी बद्दल जर बोलायचं ठरलं तर मला असं वाटतं हा अतिशय उपयुक्त अशा एक सेंटर आता आपण निर्माण करायला चाललो आहे, कारण ही युनिव्हर्सिटी, हा महाविद्यालय जो आहे, गेल्या 100 वर्षाच्या वर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यांचे ऑलरेडी अनेक असे नामवंत महिला उद्योजक ऑलरेडी आहे. काहींचं नाव मी आता आपल्याला वाचून सांगते. त्याच्यामध्ये सानिया हरियाणी आहे, ती स्वतः एक को फाउंडर आहे लर्निंग सोल्युशन साठी, म्हणजे तिने पण स्किल आणि स्केल ट्रेनिंग करण्यासाठी एक स्टार्टअप सुरू केले आहे. डिम्पल चोटाई को फाउंडर आहे प्लॅनेट ई ची. मोना मुनियाल आहे, एक को फाउंडर आहे माइंड जिम बिझी बॅग, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज मुलांसाठी करते. अंकिता तलरेजा फाउंडर आहे हॅपी हँड्स, ज्या अनेक मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी देखील काही ऍक्टिव्हिटी बुक्स वगैरे तयार करते. आणि आरजू फिदाई, ज्या फाउंडर आहे एनरिचिंग अर्ली इयर्स, परत एक एज्युकेशनल इनिशिएटिव्ह आहे. त्याशिवाय या युनिव्हर्सिटीच्या 2 मोठ्या आणि नामवंत फिल्म ऍक्ट्रेसेस आहे, आणि त्याचबरोबर अनिता डोंगरे सारखे फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपला नाव उभा करणारे
अशी नामवंत महिला उद्योजक ती पण आहे. मला वाटतं राणी मुखर्जी पण आपल्या युनिव्हर्सिटीच्या आहे मॅडम असं असं मला असं अशी माहिती आहे माझ्याकडे. तर या ठिकाणी या 17 महाविद्यालयापैकी SNDT हा एक महाविद्यालय असा आहे की जिथून ही चळवळची सुरुवात होत आहे. मला पूर्ण खात्री आहे की जशा इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमाने काही आपल्या ज्या महिला उद्योजकांना स्टार्टअप वीक मध्ये यश मिळालं आहे, आपल्याकडे अशा काही खूप चांगल्या प्रकारच्या काम करणाऱ्या महिला उद्योजक आहे, त्यांचेही नाव मी घेते. एक निरामाई हेल्थ आहे, डॉक्टर गीता मंजुनाथ नी त्याला सेटअप केलेला आहे. एक चक्र इनोव्हेशन आहे भारती सिंगलाचा. एक लेट्स इनडोर्स आहे मोनिका शुक्लाचा. आणि टिसर म्हणून एक रुरल हँडीक्राफ्ट उद्योग पण आहे जे डॉक्टर मेघा फणसलकर ह्या चालवतात. तर अशा आमच्याकडे आज रोजी ज्या मागच्या 3 वर्षापासून स्टार्टअप वीक मध्ये यश मिळवलेल्या आहे अशा काही उद्योजक पण आहेत. तर भविष्यामध्ये या सेंटरच्या माध्यमाने या सर्वांचा योगदान आणि मदत आपल्याला मिळू शकेल. युनिव्हर्सिटीमध्ये ज्या तरुण तरुणी आहे ज्या अशा प्रकारच्या उद्योगमध्ये त्यांची चळवळ सुरू करू इच्छितात, त्यांना योग्य मार्गदर्शन असा मिळू शकेल अशा प्रकारे ह्या सेंटरची एकूण आखणी करण्यात आलेली आहे. मला खूप आनंद आहे की आज महिला दिनाचे निमित्ताने आपण याचा सॉफ्ट लॉन्च करतोय. म्हणजे आपण याचा मेन लॉन्च जो आहे 5 ते 6 आठवड्यामध्ये नक्की करणार आहोत. आणि आपल्या जे वरिष्ठ सल्लागार आहे, समितीमध्ये जे सदस्य आहे, आपले जे फॅकल्टी आहे SNDT ची, ह्या ज्या इनोव्हेशन सोसायटीमध्ये जुळलेल्या सर्व महिला उद्योजक आहे आणि स्वतः युनिव्हर्सिटीच्या ज्या एलमनाई आहे, यांच्या सर्वांच्या मदतीने आपल्याला या सेंटरमध्ये आपल्या विद्यार्थिनींना पुढे त्यांना सहकार्य करणे आणि त्यांना उद्योगकडे वळणे हे कामामध्ये आम्हाला हातभार लाभेल. पुन्हा एकदा आपल्याला एक शुभेच्छा देऊन मी हे माझे 2 शब्द संपवते. एक टीना फेचा खूप छान असं वाक्य आहे जे मी या ठिकाणी आवर्जून बोलते की आपण नेहमी हा ध्येय समोर ठेवला पाहिजे की यू आर नॉट इन कॉम्पिटिशन विथ अदर विमेन, यू आर इन कॉम्पिटिशन विथ एव्हरीवन. सो जेंडर जे आहे, जेंडर शुड नॉट बिकम ए बॅरियर फॉर विमेन एंटरप्रेन्योर्स. जेंडर हॅज टू बी न्यूट्रल अँड एव्हरी वन शुड बी गिवन इक्वल चान्स अँड इक्वल स्पेस इन दिस सेक्टर. अँड आय एम व्हेरी शुअर दॅट दिस विल लीड महाराष्ट्र टू अचीव मोर हाईट्स इन इट्स डेव्हलपमेंट. सो विथ दीज वर्ड्स आय थँक यू एव्हरी वन अँड विश यू ऑल द बेस्ट.